आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवठेसार मधील क्षारपड सुधारणे कामी सर्वतोपरी मदत करणार गणपतराव पाटील. क्षारपड सुधारणा योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे आडादी येथे उद्घाटन. कवठेसार मधील क्षारपड जमीन सुधारणा कामी सर्वतोपरी मदत करणार असा शब्द दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिलाय. ते आडादी येथील योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शिरोळ तालुक्यातील आडादी या शेतीपट्ट्यातील क्षारपड क्षेत्र सुधारणा योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील मुख्य पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुभाष पाटील हे होते. यावेळी बोलताना दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, पावसाला सुरुवात होण्याआधी काम जलद गतीने उरकून घ्यावे. या कामी पाईप अथवा कोणत्याही आर्थिक उणीव भासू देणार नाही. आर्थिक दुर्लभ घटकांना या योजनेत सामावून घेण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या आज त्यांच्याशी बैठक घेऊन प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, सूत्रसंचालन माजी तंटामुक्त अध्यक्ष महालिंग पाटील व आभार राजगोंडा पाटील यांनी मानले. या प्रसंगी सहकारी संस्था शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, दत्त कारखान्याचे शेती अधिकारी श्री शैल्य हेगांना, कुंभोजचे सोनू चौगले, कॉन्ट्रॅक्टर श्री मर्जे, श्री तकडे, तलाठी सौ आर जी शेख पोपट भोकरे, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जराव शिंदे, कासिम मुलानी, जनगोंडा पाटील, समीर फकीर, रघु अवगोंडा, मनसूर फकीर, बाळीशा तेरडाळे, संदीप कांबळे, मौला लथीफ, रफीक मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कवठेसारहून संदीप नांद्रेकर.